नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय आहे जर आज सुरुवातीला जरा स्पष्ट करतो की घशाचं इन्फेक्शन झालंय त्यामुळं आवाजात खूप फरक आलाय बोलतानाही त्रास येतोय मधून मधून त्या इन्फेक्शन मुळे खोकल्याची उबळ येते आहे त्यामुळं आजचा व्हिडिओतला तो जोश वगैरे हे सगळं काही तुम्हाला दिसणार नाही कदाचित लवकर बरं झालं तर कंटिन्यू करेल नाही झालं तर एखादा दिवस तरी बोलण्यापासून आराम घ्यावा असं अपेक्षित आहे संध्याकाळी एका कार्यक्रमाला भाषणाला पण जायचं आहे त्यामुळे थोडस आवर्तच घेतो आहे एखादा व्हिडिओ रोजचा कमी देखील पडू शकतो आजचं शीर्षक वाचून जर असं तुम्हाला आश्चर्य वाटेल की गरजणारे फडणवीस बरसतील का आश्चर्य यासाठी वाटेल की सगळ्यांचा असा सार्वत्रिक समज आहे विशेषतः टीकाकारांचा की सुशील कुलकर्णी अनलायझर भाऊ तोसेकर किंवा सगळे हे देवेंद्र फडणवीस पोषित आहे पोषित हा शब्द मी वापरतोय देवेंद्र फडणवीस पोषित असल्यावर हे उद्योग करायची गरज पडत नाही हा लक्षात ठेवा मोठ्या माणसांचा हात पडला डोक्यावर की पोट भरण्यासाठी दोन दोनदा तीन तीनदा व्हिडिओ करून करायची गरज नाही पडत त्यामुळं पोषित वगैरे असण्याचे आरोप चावत ते सोडा त्यावर नाही आपल्याला मूळ विषयावर बोलायचं विषय असा आहे की देवेंद्र फडणवीस नेहमीच गरजत असतात एक एक शोधू कारवाई करू मग असं म्हणत असतात आणि त्या कारवाया झाल्या की नाही असा प्रश्न आमच्या मनासमोर जेव्हा पडतो कारण आता इतके आरोप इतके गुन्हे आणि इतक्या कारवाया चालू आहेत की पहिल्याचं काय झालं हा प्रश्न पडतो काय झालं बाबा त्याच म्हणजे अगदी वजे आतमध्ये आहे वाजे अजून वाजे आतमध्ये आहे आणि बाकीच्या लोकांना जामीन मिळून ते बाहेर आले सगळे अगदी निवांत जगतायत अगदी फडणवीसांच्या वरती आरोप केलेले सुद्धा म्हणजे मध्ये मध्ये तो प्रसंग असा आला होता कि नवाब की नवाब मलिक फडणवीसांच्या मंत्रिमंडळात येणार की काय म्हणजे ज्या नवाब मलिकांनी फडणवीसांच्या वरती त्यांच्या पत्नीवरती आरोप केले होते ते आत येणार की काय असा प्रश्न निर्माण झाला होता फडणवीसांनी वेळीच त्याबाबतचा खुलासा केला पण देवेंद्र फडणवीसांच्या वरती सातत्यानं आरोप करणारी मंडळी आता अगदी टोकाला जाऊन आरोप करू लागलेली आहे म्हणजे आपल्यावर झालेल्या आरोपांच्या वर काही येऊ नये यासाठी बोलू लागले मला आश्चर्य वाटलं नाशिकच्या प्रकरणामध्ये संजय राऊतांच्या विधानाचं नाशिकच्या प्रकरणात संजय राऊतांनी म्हणजे नाशिकच्या बडगुजरच्या प्रकरणात सुधाकर बडगुजर यांचा जो सलीम कुत्ता सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओ व्हायरल करण्यामागचं कारण सांगून टाकलं म्हणजे का भाजपनी कारवाई केली बडगुजर यांच्यावरती त्याचं कारण सांगून टाकलं ते संजय राऊतांनी मकाऊचे व्हिडिओ आणि मकाऊचे फोटो बावन्न कुळेचे व्हायरल केल्यामुळं हे घडवलंय असा संजय राऊतांचा दावा होता तो दावा पहिल्यांदा ऐका की मकाऊचा काहीतरी व्हिडिओ चंद्रशेखर बावनकुळे यांचा म्हणे बडगुजर यांच्या कुटुंबियांनी दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली एक कारवाईचं कारण होऊ शकतं की कुठला तरी एक व्हिडिओ कोणी तरी दिला आणि म्हणून आम्ही बटबुजर यांच्यावर कारवाई म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो मुळात तो व्हिडिओ बटबुजर यांनी यांच्याकडून आलेला नाही बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो मी काही बाळासाहेब ठाकरे शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे बर संजय राऊत असा दावा करतायत तेव्हा त्याच्याच पुढे अजून एक ते वाक्य बोलत म्हणजे हा दावा किती फोल आहे हे लगेच लक्षात येऊन जात म्हणजे भाजपच्या माणसांना ठाऊक आहे व्हिडिओ कोण दिले ते विशेषतः नागपूरच्या संघ परिवारातल्या मंडळींना ठाऊक आहे व्हिडिओ कोण दिले ते असंही राऊत म्हणतात ते ऐका ते भाजपल्याने आपण विचारायला पाहिजे कोणी दिला त्यांना माहिती आहे हा व्हिडिओ आमच्यापर्यंत कसा आलाय भाजप परिवाराला आणि संघ परिवाराला माहिती आहे विशेषतः नागपूरच्या लोकांना माहिती आहे कोणी दिलाय तो ऐकलं जर नागपूरच्या लोकांना मकाऊचे व्हिडिओ संजय राऊतांना कोण दिले हे माहीत आहे जर भाजपच्या लोकांना कोण दिले हे माहीत आहे तर भाजप बडगुजरवर कारवाई करील कशा करता लॉजिक आहे ना आपल्यातलाच कुणी कुलंगार जन्माला आलाय याची जाणीव भाजपला असेल तर तो या कारवाया करण्याचे नाटक करील कशासाठी काहीच कारण नाही ना म्हणजे बडगुजरचा व्हिडिओ व्हायरल करण्यामागचे भाजपचा हेतू मकाऊचे व्हिडिओ आहे आणि ते कोण दिले हे भाजपला माहीत आहे तर बडगुजरवर कारवाई कशा करता हास्यास्पद कर आणि हास्यास्पद सगळे असत आता पुढे जे संजय राऊत आरोप करतायत ते फार गंभीर आहेत म्हणजे संजय राऊत देवेंद्र फडणवीसांसोबत सलीम कुत्ताचा फोटो डायरेक्ट दाखवतायत एक नंबर दोन ती चा जी काय का पार्टी सोपॉल पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती बरोबर ना व्यंकटेश काय होतं नाव व्यंकटेश त्याच्या पार्टीला यांना आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली या पार्टीचा आयोजक कोणी व्यंकटेश मोरे कि व्यंकटेश पोरे असा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावा ते करतायत दोन संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला कोणी सोडलं गृहमंत्री कोण होतो त्याची चौकशी करा जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय काय बॉम्ब फोटला मला माहित नाही तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सई न झाली आणि सलीम कुत्ताला पेरोलवर सुटका झाली त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते असाही आरोप करतायत तीन हे तीनही गोष्टी मला गंभीर वाटतात सलीम कुत्ताचं भाजपशीच संबंध आहेत देवेंद्र फडणवीसच त्याचे तारणहार आहेत भाजपच्या लोकांनीच या पार्टीचं आयोजन केलं होतं असा दावा संजय राऊतांचा आहे अर्थात संजय राऊतांच्या दाव्याला किती गांभीर्यानं घ्यायचं असा प्रश्न अनेक जण विचारतील गांभीर्यानं घ्यायचं नाही असं म्हणत म्हणत संजय राऊत जो नरेटिव्ह सेट करतात जो अजेंडा सेट करतात जो विषय सेट करतात तो बघितला पाहिजे म्हणजे संजय राऊतांनी मांडलेल्या कोणत्याही विषयाचा खरेपणा अजून तरी सिद्ध झालेला नाहीये अजून तरी सिद्ध झालेला नाहीये म्हणजे त्यांनी ईडीचा एक माणूस आहे कोणता फ्रंटमॅन होता ते सांगितलं ते खळं झालं नाही मोहित कंबोज वरती आरोप केले ते खरे झाले नाहीत किरीट सोमय्यावरती आरोप केले ते खरे झाले नाहीत देवेंद्र फडणवीस वरती आरोप केले ते खरे झाले नाहीत म्हणजे ज्याच्या ज्याच्यावरती राऊत आरोप करतात ते कधीही खरे होत नाही ही वस्तुस्थिती असली तरी त्या काळात मात्र या विषयीची चर्चा घडते आणि लोकांना अल्पकाळासाठी का होईना ते आरोप खरे वाटू लागतात मग संजय राऊत सुषमा अंधारे सचिन सावंत तुमचे जितेंद्र आवाड या स्वरूपाचे आरोप करत असतात या स्वरूपाचे आरोप करत असतात आणि त्याविषयीचा संभ्रम निर्माण करतात आणि देवेंद्र फडणवीसांचं उत्तर काय असतं याची सखोल चौकशी करू योग्य ती कारवाई करू लवकरच यातले गुन्हेगार पकडले जातील मला हे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला की म्हटलं जायचं हम कडी शब्दो मे निंदा करते है कडी शब्दो मे आलोचना करते है पड़ोसी के जघन्य कृत्य नहीं किया जाएगा ईद का जवाब पत्थर से देंगे हम इसका तीव्र विरोध करते कडी निंदा करते है आणि उपाय काय काहीच नाही रोज माणसं मरायची आणि कारवाई काय काहीच नाही तसं रोज देवेंद्र फडणवीस म्हणतायत कारवाई करू कारवाई करू आणि फडणवीसांच्या बाजूनी असलेला तोच एक वर्ग विचारतोय काय करणार काय केलंय सांगा काय झालं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये जे पंतप्रधानांनी केले होते काय झालं साखर कारखान्याच्या आरोपामध्ये ज्यात स्वतः तुम्हीही या विषयात बरंच काही बोललेले होतं काय झालं आतापर्यंत चा घडलेल्या ईडींच्या चौकशाचं काय झालं शरद पवारांच्या वरती आरोपाचं काय झालं नवाब मलिकांच्या वरती आरोपाचं काय झालं पत्राचाळीच्या प्रकरणाचं काय झालं त्या पराग डेअरीच्या दूध भेसळीच्या प्रकरणाचं सगळेच प्रश्न विचारले जात आहेत अह ज्या माणसांनी तुमच्या लोकांना छळलं त्यावर स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे मी स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे तुमच्या लोकांनी छळलं त्यालाही त्रास दिला जात असेल त्याला तुम्ही सांभाळत असाल तर गरजणारे फडणवीस बरसणार कधी हाच प्रश्न विचारावा लागेल आणि तोच थेट फडणवीसांना विचारतोय गरजणारे फडणवीस बरसणार कधी आहे नमस्कार